शहर में बीते कुछ दिनों से ठंड का कहर हर किसी ने देखा। ठंड से बचने के लिए लोगों ने कई तरीकों का इस्तेमाल किया। इसी बीच एक व्यक्ति ऐसा भी सामने आया जहां आरोपी ने ठंड से बचने के लिए चुराई हुई गाड़ी ही चला दी। आखिर क्या है ये पूरा मामला, आइए जानते हैं। नागपुर में एक अजीबोगरीब मामला सामने आया है। शहर का शातिर चोर छोटा सरफराज को पुलिस ने गिरफ्तार किया है। सरफराज दोपहिया वाहन चोरी में तरबीज है। शहर में 10 से ज्यादा दोपहिया वाहन चोरी हुई है। इस मामले में शहर पुलिस सरफराज और उनके साथियों की तलाश कर रही थी। 17 दिसंबर को शहर से गिरफ्तार किया। पुलिस ने उनके पास से 9 गाड़ियां जब्त की। एक गाड़ी के बारे में पूछे जाने पर सरफराज ने बताया कि गाड़ी चुरा कर वे शहर के बाहर पुलिस से बचने के लिए खेत में छुपे रहते थे। बीते कुछ दिनों से शहर में ठंडी का कहर जारी था। इसी से बचने के लिए उन्होंने सिक्योरिटी के रूप में एक गाड़ी ही चला दी। दिनांक 17/12/21 रोजी आम्ही एक गुन्हेगारांचं टोळकं दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असल्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली, आम्ही त्यांना पकडलेलं आहे। त्यामध्ये जे आरोपी आहेत ते सर्व नंतर त्यांची आम्ही माहिती काढली, सर्व गुन्हेगार आहेत। त्यामध्ये जो एक आरोपी आहे सरफराज, त्याला छोटा सरफराज असं म्हणतात, त्यांनी तपासामध्ये जवळजवळ चोरलेल्या 10 गाड्या ह्या आपल्याला आपण हस्तगत केलेल्या आहेत। विविध पोलिस्टेशनचे आहेत, सीताबर्डी, गणेशपेठ, गिट्टी खदान, नंदनवन, कपिलनगर, आपली यशोधरामधली एक, अशा प्रकारे 10 गाड्या त्यांनी चोरलेल्या आहेत। आणि त्यांचं एवढ्या सराईत आहेत की त्यांनी जी एक गाडी तर त्याला थंडी बसते पोलिसाकडून पळताना किंवा पोलिसांना भेटू नये या भीतीने ते शेतामध्ये राहतात। आता थंडीचे दिवस आहेत तर त्या शेतामध्ये राहताना थंडी वाजली म्हणून चोरीच्या गाडी त्यांनी पूर्ण सिक्युरिटी करण्यासाठी जाऊन टाकलेली आहे। तर असे हे आरोपी आहेत। आणि पाचवा एक सय्यद आसिफ म्हणून आहे, सय्यद निजाम, तो सुद्धा आता त्यातून एक वॉन्टेड आहे, पाचवा पळालेला आहे। तो सुद्धा याच प्रकारातला आहे, घरफोड्या करणे, चोरी करणे, प्रसंगी हत्यार ने जबरी चोरी करणे, असे पोलिस्टेशनमध्ये आणि विविध ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत। आपण त्यांना पकडतोय आणि आता 4 लोक सध्या न्यायालयामध्ये बंदिस्त आहे। आम्ही एकूण त्यांच्याकडून 9 गाड्या चांगल्या पद्धतीत आहे आणि 1 जाळलेल्या स्थितीत, त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर हे सुद्धा मिटलेला आहे, अशा प्रकारचे 10 गाड्या जप्त केलेल्या आहेत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN News, नागपुर।